राष्ट्रवादी पक्ष चिन्ह प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात आता मोठी अपडेट आहे. राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेली याचिका आणि त्याच बाबतीत आता मोठी अपडेट आहे. थोड्याच वेळात ही सुनावणी होणार आहे दिल्ली उच्च न्यायालयात. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत थोड्याच वेळात ही महत्वाची सुनावणी होणार आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं याचिका दाखल केली होती, मात्र आता त्यांना या सुनावणीमध्ये कोर्टाकडनं नेमका काय दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती शरद पवार गट नाराज आहे आणि त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्याच बाबतीत थोड्याच वेळात निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर सुनावणीला सुरुवात होणार आहे. तर याबाबतची ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे. ज्योत्सना, खरं तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयात. थोड्याच वेळात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत सुनावणी होणार आहे, याबाबत सविस्तर काय सांगशील? कारण अगदी बरोबर आहे. ज्यावेळेस विधानसभा अध्यक्षांनी जे आहे ते आता बघितलं की शिवसेनेला जे निकाल दिला होता तसाच सेम जो आहे तो राष्ट्रवादीच्या ऑफिस दिला. कोणालाच गटाच्या आमदारांना पात्र ठेवण्यात आलं, मात्र निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता की पक्ष आणि पक्ष चिन्ह जो आहे तो अजित पवार गटाला सुपूर्द केला होता, त्याच्या विरोधात जे आहे ते शरद पवार गटाने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जे आहे ते याचिका दाखल केली होती. आणि दोन तीन दिवसांपूर्वी ज्यावेळेस शरद पवार यांनी माध्यमांशी बोलणं केलं होतं त्यावेळेस शरद पवार यांनी हेच सांगितलं होतं की निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो बेकायदेशीर आहे आणि आम्हाला तो निकाल मान्य नाही. आणि त्याचमुळे शरद पवार गटाने जे आहे ते तत्काळ हालचाली करत जे आहे ते दिल्ली उच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी आता थोड्याच वेळात सुरू होईल आणि या निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गटाने याचिकेमध्ये नेमकं काय काय म्हटलं या मुद्द्यांकडे सुद्धा लक्ष लागून राहिलं. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या विरोधातली ही दुसरी याचिका आहे, कारण शिवसेनेने सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरोधात जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. तर शरद पवार गटाने जे आहे ते दिल्लीच्या हायकोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. करण नक्की ज्योत्सना, खरं तर दिल्लीमध्ये या सुनावणीबद्दल काय अपडेट येते, काही दिलासा मिळतो का शरद पवार गटाला हे पाहणं महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचा याबाबत थोड्याच वेळात महत्वाची सुनावणी होणार आहे. खरं तर निवडणूक आयोगाने एक महत्वाचा निकाल दिला आणि या निकालाच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अधिकृतरित्या अजित पवार गटाला देण्यात आलं. मात्र त्यानंतर या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती शरद पवार गट नाराज होता. शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आणि थोड्याच वेळात याबाबतची सुनावणी होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.